नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या ऑरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज 24 ऑगस्ट आहे आणि डिप्लोमा कॅप राऊंडचा जो फर्स्ट फॉर्म ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याची आज लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर तुमचा जो कॅप राऊंडचा जो रिझल्ट लागणार आहे तो कधी लागणार आहे? 26 तारखेला लागणार आहे तो रिझल्ट तुमचा. ओके, तर आता त्याच्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग कधीपर्यंत करायचं? 27 तारीख ते 31 तारखेच्या दरम्यान करायचंय. हे सगळं ठीक आहे सर, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय, पण आता याच्या दरम्यान आम्ही काय करावं? म्हणजे जो तुमचा रिकामा टाइम आहे किंवा जो वेळ आहे तुम्ही वाट तर पाहत नाही बसणार आहे. किंवा काही जणांचं असं पण होऊ शकतं की कॅप राऊंड फर्स्टला मनासारखं कॉलेज नाही लागणार, तर मग ते सेकंड राऊंडला जातील, थर्ड राऊंडला जातील. आता थर्ड राऊंडची जी डेट आहे ती 23 सप्टेंबरपर्यंत आहे, म्हणजे अजून 1 महिना बाकी. तर तोपर्यंत काय करायचंय त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला काय करायचं माहितीये का, की तुम्ही गुगलवर जा. गुगलवर गेल्यानंतर तुम्ही काय करा, फर्स्ट सेमिस्टर एमएसबीटी फर्स्ट सेमिस्टर तुमची बॅच ब्रँच घ्या कोणती पण. समजा कन्सिडर करा मी मेकॅनिकल घेतो, मेकॅनिकल सिलेबस, ठीक आहे, एमएसबीटी आय स्कीम सिलेबस फर्स्ट सेमिस्टर हे टाकायचं आहे तुम्हाला. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एमएसबीटी किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या कॉलेजच्या वेबसाईटवरून तुम्ही ते तुमचा सिलेबस घेऊ शकता. एखादा तुम्ही ग्रुप जॉईन केला असेल किंवा काय, तर तिथून काय करायचं आहे तुम्हाला जे वाटेल सिलेबस. कन्सिडर करा मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस डाउनलोड करतोय, ठीक आहे. सिलेबस डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याच्या आधी पण मी काही व्हिडिओज केलेले आहेत. समजा फंडामेंटल ऑफ आयसीटी आहे, याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हा प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे. याच्यात काय करा, तुम्ही ग्राफिक्सचा पण अभ्यास नका करू, तुम्ही मेनली काय करा की मॅथ्सचा सिलेबस बघा. याच्यामध्ये हे वर्कशॉप प्रॅक्टिस आहे, हे पण तुम्हाला तिची थेअरी आहे, इंग्लिश आहे. वाटलंच तर तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करू शकता याच्यामध्ये. किंवा काय करा, आता इथं बेसिक सायन्स आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री. आता याच्यात फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे चॅप्टर्स आहेत ना तुमचे, इथे खाली सिलेबस आहे, चॅप्टरचे नाव आहे बघा, युनिट फर्स्ट, ठीक आहे, युनिट फर्स्ट. हे काय करायचंय तुम्हाला, याच्यातला एक पॉईंट उचलायचा आणि काय करायचं गुगलवर टाकायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. एक काम करा, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सचा अभ्यास तुम्ही स्टार्ट करा, ठीक आहे. आता हा मेटल करोजन वगैरे हा जो चॅप्टर आहे हे एकदम सोपे चॅप्टर आहे, पेंट वॉर्निशेस, म्हणजे तेवढा जो पोर्शन आहे तुमचा जो 1 महिन्याचा वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रत्येक फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा दोन जरी चॅप्टर कव्हर केले तरी तुमचा भरपूर सारा सिलेबस काय होईल, तुमचा कव्हर होऊन जाईल. आता स्टॅटिक्स आहे, याच्यातलं काय करायचं हे उचलायचं. 5.1चा जो पॉईंट आहे ना हा, तो काय करायचा पिक करायचा, रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज वगैरे हे गुगलमध्ये टाकायचं किंवा युट्यूबवर टाका. युट्यूबवर ऑलरेडी खूप लोकांचे व्हिडिओज आहेत डिप्लोमाच्या सिलेबसवर, त्याच्यानुसार तुम्ही काय करा, तुमचा वेळ युटिलाइज करा. कारण की काय होईल, ऍडमिशन झालं की फर्स्ट क्लास टेस्ट येते, लागलीच दिवाळीच्या सुट्ट्या असतात, भरपूर साऱ्या गोष्टी घाईघाईत होतात, तर ते घाई होऊ नये म्हणून माझा हा व्हिडिओ मी बनवतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.